ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जे प्रचंड लोकांचं नुकसान होत आहे, अनेक तरुणांचे अनेक लोकांची बबडी जात आहे, संख्या जी आहे ती संख्या देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, अनेक देशांनी आपल्या विमानांवरती बंदी घातलेली आहे, कारण एका दिवसाला काल ऑल इंडियामध्ये 4 लाख पर्यंत केसेस आल्या. तर हा जो महामारीचा व्हायरस आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा दररोज 60,000, 61,000, 62,000, 65,000, 66,000 अशा केसेस वाढत आहेत. रिकव्हरीचा रेट बरा आहे, पण 2020च्या तुलनेमध्ये 2021चा व्हायरस अत्यंत महाभयंकर आहे. आणि त्यामुळे आपण कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की लोकांना जगवणं अत्यंत आवश्यक आहे. लोकांचं जीवन जे आहे ते असं बर्बाद होत असतं कामा नये, आणि त्यांना सर्वतोपरी कार्यकर्त्यांनी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाच्या संपर्कामध्ये राहून, तालुका प्रशासनाच्या संपर्कामध्ये राहून लोकांची अडचणी दूर करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी करायचा आहे. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्याला एक रक्तदान शिबिर, कमीत कमी 50 कार्यकर्त्यांनी रक्तदान आहे, हे एका तालुक्याला किमान 50 कार्यकर्त्यांनी रक्तदान करायचं आहे, 50 ते 100 पर्यंत. कारण हे रक्तदान हे अत्यंत दुसऱ्याला जीवनदान देण्याचं अत्यंत महत्वाचं माध्यम आहे. त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांना रक्तदान करायचं आहे. त्याचबरोबर आपापल्या जिल्ह्यामध्ये जे कलावंत आहेत, भीमशाहीर आहेत, भारूडवाले आहेत, तमाशा कलावंत आहेत, अशा लोकांनाही आपण मदत करायची आहे. कारण माझ्या परीने मी माझा 1 महिन्याचा 2 लाख पगार मी 40 कलावंतांना 5-5 हजार रुपये देऊन त्यांना मी सहकार्य केलेला आहे. आपण आपापल्या जिल्ह्यामधले जे कलावंत आहे त्या कलावंतांना जी मदत देणं शक्य आहे ती मदत करायची आहे. या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये लोकांना जे काय माननीय नरेंद्र मोदी यांनी मे आणि जून महिन्यामध्ये फ्रीमध्ये राशन देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे, त्यासाठी 26,000 करोडची तरतुदी केलेली आहे, आणि प्रत्येकाला 5 किलो धान्य जे आहे ते फ्रीमध्ये मिळणार आहे. पण इतर ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी लोकांना काही किट देऊन मदत करायची आहे, काही आर्थिक मदत देऊन मदत करायची आहे. ज्यांना व्हेंटिलेटर मिळत नाही ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, ज्यांना ऑक्सिजन मिळत नाही त्यांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, ज्यांना लस मिळत नाही त्यांना लस मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी सर्वांना मदत करावी. त्याचबरोबर आम्ही 2-3 दिवसांमध्ये माननीय राज्यपाल यांनाही भेटणार आहोत, आणि महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने ज्या काही गोष्टी अनाऊन्स केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी योग्य होताना दिसत नाही आहे. त्या घरेलू कामगार महिला आहेत, घरेलू कामगार आहेत, त्यानंतर ऑटो रिक्षावाले आहेत, हॉकर्स आहेत, अशा लोकांना जी मदत राज्य सरकारने जाहीर केलेली आहे ती मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आणि इतर ज्या काही अडचणी आहे त्या अडचणीच्या संबंधामध्ये आपण माननीय राज्यपाल महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी यांची भेट घेणार आहोत, आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवेदन त्यांना देणार आहोत. अशा पद्धतीनं आज आपण कार्यकर्त्यांचे संवाद साधलेला आहे, सगळ्यांना आदेश दिलेले आहेत, आणि त्या आदेशाप्रमाणे त्यांनी सर्वांनी काम करायचं आहे अशी सूचना त्यांना दिलेली आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रभूभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.